ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येत असणारी गदा यावर बोलताना डॉक्टर सबनीस म्हणाले, लोकशाही लुळी पांगळी झाली आहे। एकीकडे लोकशाही राजकीय पुढाऱ्यांनी लुळी पांगळी केली आहे, तर दुसरीकडे समाज सुधारकांच्या अनुयायी तिची विटंबना केली आहे। राजकीय पुढारी जर व्यवस्थेशी इमानदार राहत नसतील, तर लोकशाहीच्या पावित्र्यांशी इमानदार राहत नसतील, तर त्याला महत्व राहत नाही। यासाठी ग्रामीण पत्रकारच भारताचे भावी विश्व आपल्या लेखणीमध्ये आणू शकतो। ग्रामीण लोकशाही जगली तरच एकूण लोकशाही जगेल। भारताचे भारत पण ग्रामीण भारतावर अवलंबून आहे। निष्कलंक पत्रकारिता हे निष्कलंक भारताचे चरित्र आहे। राजकारणाचा बदलत चाललेला स्तर यामुळे आम्हाला हल्ली सभ्य सोज्वळ शैलीमधील भाषण ऐकायला मिळत नाहीत। लोकशाहीत विरोधकांना सन्मान दिला जातो, पण सध्याच्या राजकारणात एकमेकांना बुडवायला निघाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। लोकशाही मिळून 75 वर्षांमध्ये काय कमावले, ती विकसित झाली का, सामाजिक लोकशाहीत तिचे परिवर्तन झाले का, असा सवाल उपस्थित केला जातोय। लोकशाहीचे मारेकरी ही राजकीय व्यवस्था असल्याने जनतेमध्ये विशिष्ट जागर होणं महत्त्वाचं आहे। या देशात संविधान साक्षरता झाली नाही, संविधानाला धर्म जात नाही। संविधान निधर्मीय आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि जात निरपेक्ष आहे, समाज धार्मिक आहे, संविधान मात्र निधर्मीय आहे, असा विसंवाद मुळातच आहे। आपण संविधानवादी संविधानाचा धर्म प्रमाण मांडला पाहिजे। आपला व्यक्तिगत धर्म पूजापुरता मर्यादित ठेवून तो सार्वजनिक जीवनात आणून हस्तक्षेप करून दुसऱ्या धर्माच्या छाताडावर लादण्याचा प्रयत्न करणं लोकशाहीला मारक असल्याने लोकशाही लवकर मरेन, असे प्रतिपादन भारतीय संस्कृती आणि धर्मनिरपेक्ष भारत यावर बोलत असताना त्यांनी व्यक्त केले। सध्याची राजकीय परिस्थिती, प्रशासकीय व्यवस्था, पत्रकार कर्तव्य यावर सडेतोड खास शैलीमध्ये स्पष्ट मत व्यक्त केले। बिघवड परिसरात मराठी पत्रकार संघातील सर्व सदस्य समाज घडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक काम करत असल्याची भावना व्यक्त केली। मराठी पत्रकार संघ बिघवड आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सरपंच दीपिका क्षीरसागर, रिया शेख, डॉक्टर अमोल खानावरे, अजित नाना क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते। आयोजित वक्तृत्व स्पर्धा लहान गटात प्रथम क्रमांक कुमारी गार्गी चवरे, द्वितीय क्रमांक कुमारी अनुष्का सोलनकर, तृतीय क्रमांक कुमारी सानवी कणसे, उत्तेजनार्थ कुमारी स्वराली शेलार, तर वक्तृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक कुमारी स्वेती भोई, द्वितीय क्रमांक कुमारी ईश्वरी सोनवणे, तृतीय क्रमांक कुमारी अश्विनी शिंदे, उत्तेजनार्थ कुमारी क्रांती शेळके आणि इतर 25 विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। सदर कार्यक्रमाचं आयोजन मराठी पत्रकार संघ भिगवण संघाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर, सोशल मीडिया अध्यक्ष सागर जगदाळे, सुरेश पिसाळ, डॉक्टर प्रशांत चवरे, नारायण मोरे, संतोष सोनवणे, योगेश चव्हाण, आकाश पवार, नवनाथ सावंत, डॉक्टर सुरेंद्र शिरसाट, अरुण भोई, सुनील नगरे आदी पत्रकार सहकारी यांनी केले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी अप्पासाहेब गायकवाड, भिगवण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।